यूट्यूब स्टार्ट किया सो वेरी गुड आफ्टरनून एवरी वन वेरी गुड आफ्टरनून एवरी वन सो लेट स्टार्ट दिस सेशन स्वागत आहे सगळ्यांचं स्वागत आहे अड्डा ट्वेंटी फोर सेवन या मराठी युट्यूब चॅनलवर सब्सक्राइब जर केलं नसतं या चॅनलला तर तुम्ही चॅनल सबस्क्राइब करू शकता चला। अंडी घालणारे सस्तन प्राणी हे डॅश डॅश या प्राणी वर्गामध्ये मोडतात प्रोटोथेरिया थेरिया बुधेरिया का मेटाथेरिया हे युथेरिया हे लास्ट वाले जे है यूथेरिया है दिस इज यूथेरिया यूथेरिया आणि मेटाथेरिया हे चार आहेत यस गुड आफ्टरनून अंडी खाणारे सस्तन प्राणी जे आहेत ठीक है सस्तन प्राणी म्हणजे मॅमिलिया आता बघा याला तुम्ही बघा सस्तन प्राणी जेव्हा म्हणताय तुम्ही तर हे कोण आले आहेत हे आले मॅमल्स बरोबर आहे मॅमल्स म्हटलं तर हे कशा आले आहेत हे समपृष्ठरज्जू आलो बरोबर आहे समपृष्ठरज्जू म्हणजे कॉर्डेटा बरोबर आहे आता याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय काय सांगितलं की अंडी घालणारे बद्दल तुम्हाला विचारलंय की अंडी घालणारे सस्तन प्राणी हे या प्राणी वर्गामध्ये मोडतात म्हणजे हे जे मॅमल्स जे आहेत या मॅमल्सचे पण आता पुन्हा पुढे काय आहेत तीन प्रकार आहेत ठीक आहे तर त्यापैकी कोणत्या प्रकारामध्ये मोडतात अंडी घालणारे प्रोटोथेरिया थेरिया युथेरिया का मेटाथेरिया चला घ्या आन्सर मॅमल्स बद्दल आपण जर बोलायला जर गेलो ठीक आहे या मॅमल्स बद्दल तर हे कसे असतात हे असतात उष्ण रक्ताचे प्राणी असतात बरोबर हे असतात उष्ण रक्ताचे असतात यांचा हृदय जर तुम्ही जर बघितलं तर चार कप्प्यांचे असते हृदय कसं असतं चार कप्प्यांचं हृदय असतं मॅमल्स सस्तन प्राणी यांच्यामध्ये दूध स्रवणाऱ्या ग्रंथी असतात सस्तन प्राणी दूध स्रवणाऱ्या यामध्ये ग्रंथी असतात आणि हे पिलांना जन्म देतात राईट पिलांना जन्म देतात मॅमल्स आता या मॅमल्स मध्ये आपण जर बघितलं पुन्हा या मॅमल्समध्ये पुन्हा तीन प्रकार पडतायत मॅमल्समध्ये आपण जर बघितलं ऑप्शन डी मेटाथेरिया ओके प्रोटोथेरिया दुसरा आहे मेटाथेरिया आणि तिसरा जो आहे तो आहे युथेरिया तिसरा म्हणजे हा युथेरिया ठीक आहे करेक्ट करून घ्यायचं दिस इज यू नॉट बू सो दिस इज यूथेरिया हा आहे यूथेरिया सो दिस इज द युथे रिया दिस इज युथेरिया मग प्रोटोथेरिया मेटाथेरिया आणि युथेरिया मध्ये नेमका फरक काय प्रोटोथेरियामध्ये आपण जर बघितलं तर यांच्यामध्ये गर्भाशय ठीक ठीके यांच्यामध्ये गर्भाशय नसते आणि हे जे आहेत ना इथे हे अंडी घालतात हे गर्भाशय नसल्यामुळे हे अंडी घालतात इथे मेटाथेरियामध्ये आपण जर बघितलं तर यांना गर्भाशय असतो ठीक आहे गर्भाशय असतो इथे पण युथे युथेरियामध्ये गर्भाशय असतो हे पिलांना जन्म देतात हे पण पिलांना जन्म देतात यामध्ये एक्झाम्पल आता तुम्ही जर बघितलं या कशामध्ये या प्रोटोथेरियामध्ये जे काही तुमचे काय म्हणताय वटवागुळ हम्म देवमासा कांगारू कांगारू यस कांगारू, इथेल, कांगारू इथे येईल येतो मनुष्य इथे येतो ठीके वेल मासा येईल देवमासा नाही कांगारू हा यस वेल मासा गायत्री ओके चला आन्सर जे असायला पाहिजे ते असायला फर्स्ट प्रोटोथेरिया अंडी घालणारे विचारले त्यांनी हो हो यस मयुरी येतं चला नेक्स्ट हे सूक्ष्म जीवाणू एकदल वनस्पतींमध्ये असहजीवी स्थिरीकरणासाठी उपयुक्त आहेत दोन हजार एकोणवीस चा प्रश्न आहे बॅक्टर ऑप्शन्स खालीवर झालेत पहिला ऑप्शन ऍझॅटोबॅक्टर दुसरा ऑप्शन रायझोबियम तिसरा ऑप्शन एक आणि दोन चौथा ऑप्शन आहे वरीलपैकी नाही याचा आन्सर तर तुम्हाला यायला पाहिजे याचा आन्सर यायला पाहिजे सूक्ष्म जीवाणू जे मायक्रोबॅक्टेरिया बैक्टेरिया जे आहे तर हे एकदल वनस्पतींमध्ये असहजीवी नत्र स्थिरीकरणासाठी उपयुक्त आहेत एक व दोन राइट, ओके कीर्ती ए फिक्स ठीक आहे रोहन सी, मयूरी, सी, पार्थ सुवार्ता, काय म्हणणं बी बी म्हणजे काय सेकंड वाला म्हणायचं तुमचं रायझोबियम ओके रोशन सी मनीषा फर्स्ट महेश अच्छा महेश तुमचा आन्सर आहे वन आणि टू नाइट्रोजन ओके महेश बोथ मयूरी अच्छा बगा ओके ए क्वेश्चन वाचला नीट बगा मोस्ट ऑफ द आंसर तुम्हें सी दिल म्हणजे बोथ वन अँड टू राईट बोथ वन अँड टू हे तुम्ही आन्सर दिलंय किंवा मग रायझोबियम दिले तुम्ही आन्सर राईट ओके सुनील तुमचं पण हे बोथ आहे महेश तुम्ही पण हे आन्सर दिलंय राईट right? मयुरी तुम्ही पण हे आन्सर दिलंय ठीक आहे एन तुम्ही आन्सर चेंज केलंय तीन आन्सर दिलंय लक्षात घ्या क्वेश्चन तुम्ही नीट जर वाचला असेल हे सूक्ष्मजीव एकदल वनस्पतींमध्ये असहजीवी नत्रस्थिरीकरणासाठी उपयुक्त आहे मला सांगा गुड आफ्टरनून मला एक सांगा तिथे असहजीवी सांगितले मी तुम्हाला पहिलेच क्वेश्चन जेव्हा समोर आणला मी तुम्हाला एकच सांगितलं की तुम्ही हे बघितल्यावरती आन्सर सिम्पली देऊ शकता तुम्ही यस yes, इथे हे कन्फ्युजन ऑप्शन दिले बोथ वन अँड अॅक्च्युली रायझोबियम जो आहे ना रायझोबियम हा सहजीवी आहे लक्षात घ्या हा नत्राचं स्थिरीकरण करतोय हा पण नत्राचं स्थिरीकरण करतोय पण हा स्वतंत्रपणे करतोय नत्राचं स्थिरीकरण हा स्वतंत्रपणे करतोय हा जो आहे हा सहजीवी आहे हा हा सहजीवी आहे हा पण नत्राचं स्थिरीकरण करतोय दोघांचं फंक्शन तुम्ही जर बघितलं तर नत्राचे स्थिरीकरण राईट नत्राच स्थिरीकरण करणे इथे पॉइंट काय मेन्शन केलाय असहजीवी सांगितलंय पण रायझोविम जर तुमचा सहजीवी असेल तर हा ऑप्शन इथेच कटला हा कटला म्हणजे हा पण कटला इज फर्स्ट ठीक आहे ओके वर्ड्स नीट वाचत चला माझ्या पूर्ण लेक्चरच्या मध्ये जर तुम्ही जर कधी जरी बघितलं असेल किंवा एखादं तुम्ही लेक्चर जर केलं असेल जेव जेव हा ओ शब्द लगते ऑलवेज रिमेम्बर द एग्जाम्पल दू पुष्प ऑलवेज रिमेम्बर दिस सिंगल वर्ड अ रिप्रेजेंट द निगेटिव मीनिंग इट रिप्रेजेंट द निगेटिव मीनिंग नकार आर्थी दाखा हा हा नकारार्थी शब्द रे बाबा लक्षा दिस इज अ नकारार्थी शब्द निगेटिव्ह वर्ड अजिंक्य ज्याला जिंकू शकत नाही अजय ज्याचा पराजय होऊ शकत नाही ओके तर अ हा शब्द निगेटिव्ह दाखवतोय असहजीवी हो सांगितलाय त्याने असहजीवी हो म्हणजे जो एकत्रित म्हणजे एक, एक सहजीवन व्यतीत करत नाही असहजीवी हो ऑप्शन नंबर फर्स्ट आन्सर आहे नेक्स्ट प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा झुरळ दिलाय हा पण दोन हजार एकोणीसचा प्रश्न आहे झुरळ दिलाय आणि मालपिग्नन नलिका झुरळासाठी मालपिग्नन नलिका दिलेली आहे तर मग गांधुळासाठी काय असेल आचवलन प्रमेखला मूत्रपिंड का वृक्क ठीक आहे उत्सर्जन संस्था ठीक आहे वनस्पती आणि प्राण्यांचे वर्गीकरण त्यामध्ये आता हा झुरळ दिलाय तुम्हाला इथे बघा झुरळ दिला आणि दिला गांडूळ दिलाय म्हणजे हे तुमचं प्राण्यांचं वर्गीकरण याच्याशी रिलेटेड हा तुमचा प्रश्न आहे व्हॉट इज द आन्सर डी पार्थ त्याच्यानंतर वैभव फर्स्ट कीर्ती डी आचल ए मनीषा फोर समीक्षा टू एक दोन तीन डी डी वाले ठीक आहे झुरळ जर तुम्ही जर प्राणी जर बघितला तर झुरळ झुरळ कशामध्ये तो ऑर्थ्रोपोडा संधिपाद बरोबर ना संधिपाद प्राणी संघ कोण झुरळ गांडूळ कशामध्ये येतो त्याला खंडीभूत कृमी म्हणताना तुम्ही गांडूळला बरोबर तर मग आता इथे आपण जर बघितलं ओके कट झालं का ठीक आहे इथे आपण जर बघितलं हे झुरळ जे आहे मालपिकन नलिका दिली तर गांडुळासाठी काय दिलंय आता इथं ऑप्शन जर बघितलं मूत्रपिंड आहे वृक्कक दिलंय आता इथं मूत्रपिंड आणि वृक्कक याच्यावरून एक आयडिया निर्माण होती आपल्याला काय की हे एक प्रकारचं उत्सर्जन अवयव आहे ठीके तर बेसिकली हे जे आहे गांढवाच जे उत्सर्जन अवयव आहे ठीक आहे ते आहे मालपिंगन नलिका आणि गांडुआचं जर बघितलं तर गांढुआसाठी जे आहे ते आहे नेफ्रिडियम 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 ज्याला आपण म्हणतोय वृक ठीक आहे याला आपण काय म्हणतोय वृक म्हणतोय आपण त्याला ओके खेकडा झुरळ विंचू फुलपाखरू हे सगळे मध्ये येतात ऑर्थ्रोपोडा हा सगळ्यात मोठा प्राणी संघ आहे सगळ्यात जास्त संघर्ष करून यशस्वी झालेला संघ आहे सगळ्यात मोठा संघ आहे ऑर्थ्रोपोडा ठीके हे त्याच्यामध्ये येतील आणि गांडूळ जर तुम्ही जर बघितला गांडुळाची उत्सर्जन अवयव कोणतं गांडुळाचं उत्सर्जन अवयव जे आहे, आहे ते जे? है आहे वृक वृक म्हणजे नेफ्रिडियम ठीक आहे त्यांनी इथे तुम्हाला शब्द जो आहे हा मराठी शब्द टाकलेला आहे वृक हे नेफ्रिडियम म्हणजे म्हणतात जो गांडुळाचा उत्सर्जित अवयव आहे तर इथे यायला पाहिजे नेफ्रिडियम म्हणजे वृक ऑप्शन नंबर फोर हे उत्सर्जन अवयव आहे ऑप्शन नंबर फोर इज द आन्सर दोन हजार एकोणावीस आले ला आलेला हा प्रश्न आहे ठीक आहे चलो नेक्स्ट कोणते मूलद्रव्य हे सूक्ष्म पोषण द्रव्य आहे दोन हजार बाराचा प्रश्न आहे तुम्हाला विचारलंय कोणतं मूलद्रव्य सूक्ष्म पोषण द्रव्य फॉस्फरस जस्त नत्र किंवा गंधक मूलद्रव्य सूक्ष्म पोषण द्रव्य आहे दोन हजार बाराचा प्रश्न आहे फॉस्फरस जस्त नत्र आणि गंधक फोर्थ थ्री थ्री कीर्ति बी श्रीहरी ए वैभव टू चला कीर्ति बी समीक्षा ए महेश थ्री ओके महेश पार्थ टू सुर्ति फर्स्ट आंचल सी गायत्री बी बी ओके okay. मनीषा टू बघा ठीके ओके okay. त्यांनी विचारलंय आपल्याला सूक्ष्म काय विचारलंय सूक्ष्म पोषद्रव्य तर वनस्पतींमध्ये जे न्यूट्री पोषण म्हणजे न्यूट्रियंट्स हे पोषण जर आपण जर बघितलं न्यूट्रिएंट्स जर बघितलं तर न्यूट्रिएंट्स दोन प्रकारचे एक आहे मायक्रो जे जास्त प्रमाणात लागतात आणि दुसरं आहे मायक्रो म्हणजे हे कमी प्रमाणात लागतात याला मायक्रो म्हणजे सूक्ष्म मायक्रो म्हणजे सूक्ष्म आणि हे तुम्हाला वनस्पतींना जास्त प्रमाणात लागतात ठीक आहे जास्त प्रमाणात लागतात मग कॅल्शियम कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन नायट्रोजन कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन नायट्रोजन फॉस्फरस सल्फर मॅग्नेशियम हे सगळे जे आहेत हे कोण आहेत हे सगळेचे सगळे कोण आहेत हे मायक्रोन्युट्रियंट जे वनस्पतींना जास्त प्रमाणामध्ये लागत असतात आणि मायक्रोमध्ये तुम्ही जर बघितलं तर मायक्रोमध्ये आहे कोण सिंक कॉपर ठीक आहे आयन त्याच्यानंतर मग आपण मॉलिपडेनमिडेनम हे जे जी आहे झिंक आहे कॉपर आयर्न आहे मॉलिप्डेनम आहे मॅंगज आहे बोरॉन आहे हे सगळेचे सगळे मायक्रोन्यूट्रियन्ट म्हणजे कमी प्रमाणात लागतात ओके तीस मूलद्रव्य असतात त्यापैकी सोळा ज्यांच्यासाठी महत्वाचे असतात तर मायक्रोन्यूट्रियन्ट म्हणजे सूक्ष्म पोष द्रव्य जी की कमी प्रमाणामध्ये लागतात तर ते कोणते आहेत तुम्हाला सांगितलं फॉस्फोरस फॉस्फोरस तुम्ही जर बघितला हा तुमचा ऑप्शन होऊ शकत नाही हा तुमचा मॅक्रो मध्ये येतोय जस्त हे तुमचा आन्सर असं पाहिजे नत्र आणि गंधक हे मॅक्रो आहे तुम्हाला मायक्रो विचारलाय सूक्ष्म विचारलाय ऑप्शन नंबर टू आणि ही त्याची लिस्ट आहे ही त्यांची लिस्ट आहे हे त्या न्यूट्रियंट्सची लिस्ट आहे चला नेक्स्ट बरोबर क्वेश्चन नेक्स्ट आहे की वनस्पतींच्या शरीर बांधणीसाठी त्यांचा शरीर बांधण्यासाठी कोणता घटक आवश्यक आहे मॅग्नेशियम तांबे आणि लोह तांबे कर्ब कर्ब म्हणजे कार्बन आणि प्राणवायू ठीके तिसरा ऑप्शन दिला की मॅग्नेज कॅल्शियम आणि नत्रवायू कर्ब म्हणजे कार्बन हायड्रोजन आणि प्राणवायू थोडासा सेन्स जर तुम्ही जर लावला तर इथे हे आन्सर यायला पाहिजे थोडस जास्त नाही वनस्पतींच्या शरीर बांधणीसाठी कोणते घटक आवश्यक आहे ठीक आहे हा एक चांगला क्वेश्चन आहे मयुरी ठीके पार्थ ठीके शिवानी श्रीहरी एन सी बी कीर्ती वैभव समीक्षा ओके मेजॉरिटी विथ डी ठीके अच्छा हे थोडस डाऊन करतोय एक मिनिट हां कर्ब म्हणजे कार्बन हायड्रोजन आणि ठीक ठीके सी सी आणि डी मध्ये तुमचं मेजॉरिटी आन्सर येत आहे चला महेश तुमचं पण आन्सर सी लक्षात घ्या आता सगळ्यात पहिले इथे मेन्शन करतो दिसतंय ना हा पेशी भित्तिका जी आहे पेशी भित्तिका ही पेशी भित्तिका लक्षात घ्या पेशी भित्तिका फक्त आणि फक्त वनस्पतीमध्ये आढळते प्राण्यांमध्ये पेशी भित्तिका सेलवॉल आढळत नाही ही पेशी भित्तिका जी आहे ठीक आहे पेशी पटलाच्या जवळच जे नाजूक मजबूत आणि लवचिक आवरण जे आहे इथे लिहितो पेशी पटलाच्या बघा आपण कुठून कुठे येतोय ते बघा त्यांनी विचारलं काय शरीर बांधणीसाठी कोणाचं शरीर बांधायचंय वनस्पतींचा शरीर बांधायचंय त्यासाठी कोणते घटक आवश्यक आहेत सुरुवात कुठून करतोय नीट बघा हे जे पेशी पटल जे या पेशी पटलाच्या भोवती जे काही तुमचं मजबूत व लवचिक फ्लेक्झिबल जे काही आवरण जे असतं ठीक आहे हे पेशी आहे ठीक आहे ही जी पेशी जी आहे ही पेशीभित्तिका फक्त तुमच्या वनस्पतींमध्ये सापडते प्राण्यांमध्ये सापडत नाही मग पेशी भित्तिका पेशीभित्तिका कशापासून तयार होते ही पेशी भित्तिका तयार होते कर्बोदक कशापासून तयार होतीये कर्बोदक तर कर्बोदकांपासून पेशीभित्तिका तयार होते कर्बोदक म्हणजे काय कर्बोदक म्हणजे कार्बोहायड्रेट्स दिस इज युअर कार्बो हायड्रेट्स ठीक आहे कार्बोहायड्रेट्स मग या कार्बोहायड्रेट्स मध्ये आपण जर थोडस डिवाइड जर केलं तर दिस इज युअर कार्ब दिस कार्ब दिस कार्ब म्हणजे कार्बन दिस ओ स्टॅण्ड फॉर ऑक्सिजन अँड दिस इज द हायड्रोजन सो दिस इज युअर हायड्रोजन सो कार्बन वेर इज कार्बन हिअर इज नो कार्बन कार्बन येस कार्बन ऑक्सिजन आहे का प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन आहे पुढचं काय हायड्रोजन इथे तांबे दिलंय इट इज नॉट ऑप्शन अगेन सेम चेक इथे मॅंग कॅल्शियम आणि नत्रवायु नो ऑप्शन कार्बन आहे का यस कार्बन कार्बन हायड्रोजन आहे का हायड्रोजन आहे ऑक्सिजन आहे का ऑक्सिजन पण आहे दिस इज योर आन्सर आणि हे जे कर्बोदक जे आहेत लॅक्टिन आणि पेक्टिन या कर्बोदकांचा समावेश असतो वनस्पतींच्या पेशीभित्तिकेमध्ये लक्षात घ्या वनस्पतींच्या पेशींमध्ये हे जे कर्बोदक जे कर्बोदकांपासून पेशीभित्तिका बनतीये पेशी भित्तिका हे जे आहे पेशी पटलाजवळचं एक आवरण आहे पेशी भित्तिका एक प्रकारे तुमचं म्हणजे मजबूती प्रदान करते त्याला राईट एक आधार द्यायचं काम करते पेशीचं रक्षण करते पेशी भितिका भित्तिका म्हणजे भिंत तर ही पेशी भित्तिका त्याला आधार देते पेशींना आधार देते सपोर्ट करते त्यांचं रक्षण करतीये पेशींच ठीके आणि हे कर्बोदक जे आहेत ज्याच्यापासून पेशी भित्तिका बनतीये तर कोणते कोणते कर्बोदक आहे सेल्युलोज आणि पेक्टिन लक्षात घ्या सेल्युलोज कोणतं कर्बोदके सेल्युलोज आणि पेक्टिन या कर्बोदकांपासून या कर्बोदकांपासून पेशीभित्तिका वनस्पतींची तयार होते कर्बोदक म्हणजे कार्बोहायड्रेट ज्याच्यामध्ये समावेश आहे कार्बन ऑक्सिजन हायड्रोजन ऑप्शन नंबर फोर इज युअर आन्सर कारण की पेशीभित्तिका वनस्पतींच्या पेशींना आधार देते पेशींना आधार देते पेशींचं रक्षण करते म्हणजे त्यांच्या शरीर बांधणीमध्ये रोल प्ले करतीये ऑप्शन नंबर फोर इज द आन्सर क्लिअर गॉट इट एवढं म्हणजे हा तुम्हाला या पद्धतीने तुम्हाला एमपीसी करता अभ्यास करावा लागणार आहे युअर अनालिसिस शुड बी व्हेरी व्हेरी मायक्रो वेट एव्हर युअर रीडिंग द लाईन बाय लाईन रीड बिटवीन द लाईन ठीक आहे तर हे जेव्हा तुम्ही वाचता म्हणजे काय कर्बोदक म्हणजे अच्छा कर्बोदक नो जस्ट गो इन कार्बोहायड्रेट्स इट इज द कॉम्बिनेशन ना कार्ब कार्बन ओ ऑक्सीजन हाइड्रोजन सो दिस इज़ द कॉम्बिनेशन, ओके दैट्स इट ऑप्शन नंबर फोर नेक्स्ट ओके चलो नेक्स्ट हा एक क्वेश्चन छान है कि विद्युत परिपथा वितरतार ठीक है इलेक्ट्रिक सर्किट रिमेम्बर परिपथ सर्किट है तो विद्युत परिपथा जी है ऑप्शन दिल्ली उपकरणाशी एक्सर जोडणीमध्ये जोडतात इथे एकसर जोडणी दिली आहे उपकरणाशी समांतर जोडणीमध्ये जोडतात मिश्र धातू पासून बनवलेली असते आणि शुद्ध धातू पासून बनवलेली असते करेक्ट काय ए आणि सी बी आणि सी तिसरं ऑप्शन दिलंय बी आणि डी चौथा ऑप्शन दिलंय ए आणि डी फोर्थ ऑप्शन ए अँड डी चला पुढे ओके okay, महेश ठीक आहे ठीक आहे महेश आज तुमचे थोडेसे क्वेश्चन रॉंग आलेत बर महेश अदरवाइज आतापर्यंत तुमचे खूप क्वेश्चन सगळे करेक्ट असायचे आज दोन क्वेश्चन चुकले वाटतं महेश महेश कांबळे आज दोन तीन क्वेश्चन मे बी चुकले वाटत राईट अदरवाइज आजपर्यंत आतापर्यंत असो क्वेश्चन चुकले म्हणजे तुमचा अभ्यास कमी झाला असा बिलकुल पण नाही आय एम सॅटिस्फाईड की तुमचे खूप सारे तुमच्या सगळ्यांचे जे कन्सिस्टंटली आहेत सगळ्यांचं आन्सर्स मॅच होत आहे मोस्ट ऑफ द टाइम्स थ्री बी बी कोणता आहे बी आणि सी ठीक आहे बी आणि सी ओके अजून मयुरी मयुरी आन्सर काय नाही तुमचा अभ्यास चांगला आहे बर महेश पण आय एम ऑब्झर्विंग अभ्यास खरंच खूप चांगला आहे तुमचा आहे ठीक आहे योगेश त्यानंतर मेलनी मयुरी समीक्षा गायत्री एम एस चा पण आहे आय थिंक कीर्ती तुम्ही आज जॉईन केलं बहुतेकच मे बी ठीक आहे थ्री बी आणि डी ठीक आहे ए ए ए बी डी कुणाचं आहे गायत्रीचं ठीक आहे धनराज थ्री अजून बी थ्री नीट लक्षात घ्या इथे काय सगळ्यात पहिले लक्षात घ्या फर्स्ट ऑफ ऑल दे आर टॉकिंग अबाउट द विद्युत परिपथातील वितळतार ठीक आहे इट इज इलेक्ट्रिक सर्किट आणि ही वितळतार आहे सो इट इज जस्ट ब्रेक द वर्ल्ड वितळतार सो ही जी आहे वितळ म्हणजे मेल्ट तार म्हणजे वायर सो दिस इज अ वन काइंड ऑफ मेल्टिंग वायर इनसाइड द युअर इलेक्ट्रिक सर्किट राईट सो इन अँड इलेक्ट्रिक सर्किट there is a melt wire. It is provided. Why it is provided? Now see. सगळ्यात पहिली गोष्ट एक समजून घ्या ऑप्शन फर्स्ट त्यांनी काय दिलाय की इथे तुम्हाला सांगितलंय उपकरणातील फर्स्ट उपकरणाशी एकसर जोडणी मध्ये आता इथे दिलंय एकसर जोडणी खाली दिलंय समांतर जोडणी आणि तिसरं दिलंय मिश्र धातू चौथं दिलंय शुद्ध धातू तर फर्स्ट ऑफ ऑल जेव्हा तुम्ही विताळ तारेबद्दल बोलताय तर ता इट इज मेड फ्रॉम द मिक्सचर ऑफ मेटल्स ठीक आहे मिश्र धातू पासून बनवलेले असते शुद्ध धातूपासून नाही तर सी ऑप्शन बरोबर आहे आता ना, एक समांतर एक थोडस नीट समजून घ्या तुमचा रोध जो आहे रेझिस्टन्स एक्सर जोडणी बघा ही समजा एक प्रकारची माझ्याकडे जोडणी आहे ठीक आहे पॉझिटिव्ह निकट दिस इज माय रेजिस्टन्स आर वन दिस इज माय रेजिस्टन्स टू दिस इज माय रेजिस्टन्स थ्री ही एक सर एक सर एका लाइन मध्ये हे सगळे रेझिस्टन्स लावलेले आहेत सगळे रोज एका लाईन मध्ये आहेत हे ठीक आहे याला म्हणायचं आपण सिरीज म्हणतो आपण त्याला राईट हे झालं एक सर एक सर जोडणी तुम्ही याला जोडलेला आहे ना याला तुम्ही जोडलेला आहे की नाही म्हणून याला म्हणायचं जोडणी कसं जोडलंय एका सरळ रेषेमध्ये जोडलं म्हणून त्याला म्हणायचं एक सर जोडणी आता दुसरी गोष्ट आहे समांतर जोडणी कशी असते समांतर जोडणीमध्ये हे तुमचे दिसतंय का नाही दिसत एक मिनिट थांबा आय विल ट्राय टू ड्रॉ हिअर या साईडला दिसतय का रे सांगा बरं इथे बघा एक्सर जोडणीमध्ये कसा प्रकार आहे समांतर जोडणी ही आहे समांतर जोडणी या समांतर जोडणीमध्ये तुम्ही जर बघितलं हा झाला आर वन दिसतो ना इथे हा झाला आर टू आणि हा झाला आर थ्री आता जेव्हा करंट जेव्हा तुमचा फ्लो होईल हा करंट जो आहे हा जो काही करंट फ्लो होतोय तर हा करंट याच्यातून जाईल ठीक आहे याच्यामधून जाईल राईट इथे जेव्हा हा करंट फ्लो होतोय लक्षा तर लक्षात घ्या जेव्हा जेव्हा आर तुम्ही जर बघितलं तर रेजिस्टन्स वाढतोय कधी वाढतोय जर रेजिस्टन्स जर वाढला तर तुमची उष्णता वाढते हे लक्षात द्या तुमचा रोध वाढला तर उष्णता वाढेल आता इथे होईल का इथे या केसमध्ये आपण जर बघितलं या केसमध्ये नीट जर बघितलं तर या केसमध्ये त्याला अडथळे किती या इलेक्ट्रिसिटीला या करंटला दिस इज माय आय हा जो ही जी विद्युत धारा आहे जेव्हा इथून जातीये तर या विद्युत दाराला किती मोठ्या प्रमाणामध्ये अडचणींना सामना करावा लागतोय पहिला ब्रेक हा स्पीड ब्रेकर समजून घ्या इथे पहिल्यांदा ब्रेकर आहे दुसऱ्यांदा ब्रेकर आहे तिसऱ्यांदा ब्रेकर आहे इथे स्पीड कमी झाली स्पीड म्हणजे काय इलेक्ट्रिसिटी माझी इलेक्ट्रिसिटी कमी झाली म्हणजे स्पीड कमी झाली इथे माझा जेव्हा स्पीड कमी होतीये माझी इलेक्ट्रिसिटी कमी होती कारण की इथे माझा रोध वाढला माझा रोध वाढला रेझिस्टन्स वाढलं म्हणजे माझा हीट वाढली उष्णता वाढलेली आहे इथे माझी उष्णता वाढली आता उष्णता जर वाढली टेम्परेचर वाढलं तर माझं सगळं सर्किट जे आहे हे सगळं सर्किट माझं ब्रेक होऊ शकतं सगळं ब्रेक होऊ शकतं असं होऊ नये घरामध्ये आग लागू नये म्हणून मग काय करतात ही वितळदार प्रोव्हाइड करतात मेल्ट वायर जी की कशापासून तयार होते शिसे आणि कथिल ही जी मेल्ट वायर जी आहे तयार होते शिसे आणि कथिल यापासून ही तुमची मेल्ट वायर तयार होते जी की जास्त उष्णता निर्माण झाली की पटकन वितळते ही जर वितळली हे सर्किट जे आहे सर्किट ब्रेक होतं आणि घरामधलं नुकसान होण्यापासून वाचवतं ते उपकरण जे आहे त्या उपकरणाचं नुकसान होत नाही तर हा झाला पॉइंट नंबर वन ती तुम्ही मिश्र धातूपासून तयार केलेली ही तुम्ही वितळतार वापरता आणि कुठे वापरता ही एकसर जोडणीमध्ये वापरता समांतर जोडणीमध्ये काय बरं वापरत नाही कारण की समांतर जोडणीमध्ये माझा करंट जो आहे याला रोध कमी आहे रोध कमी आहे तर माझा करंट जो आहे हा व्यवस्थितपणे याला रेजिस्टन्स कमी आहे रेझिस्टन्स कमी आहे तर माझा हिट हिट पण कमी आहे माझं हिट कमी आहे रेजिस्टन्स कमी आहे इलेक्ट्रिसिटी माझी प्रॉपरली फ्लो होती तर आय डू नॉट नीड एनी काइंड ऑफ द मेल्टिंग वायर वितळतार्याची गरज नाही तर तुमच्या समांतर समांतर जोडणीमध्ये लक्षात ठेवा समांतर जोडणीमध्ये समांतर जोडणीमध्ये तुम्हाला वितळताऱ्याची गरज नसते गरज कुठे असते गरज असते तुम्हाला एकसर जोडणीमध्ये असते आणि ही मिश्र धातूपासून तयार झालेली असते तर एकसर जोडणी म्हणजे ए आणि सी ऑप्शन नंबर फर्स्ट हे तुमचं उत्तर असायला पाहिजे नेहमी लक्षात ठेवा सिंपल से इथे एक्झाम्पल तुम्हाला देतोय हा सरळ रस्ता आहे हा जर सरळ रस्ता आहे या सरळ रस्त्यावरून जर ही जर तुमची बाईक जर असेल ही बाईक तुम्ही सुसाट वेगाने निसाल एकदम एकदम सुसाट वेगाने निसाल देर इज नो रेजिस्टन्स देर इज नो खड्डे ऑन द रोड इफ देर इज नो खड्डे इफ देर इज नो ब्रेकर स्पीड ब्रेकर युअर स्पीड इज मॅक्सिमम अँड युअर स्पीड इज मॅक्सिमम देर इज नो रेजिस्टन्स इट मीन्स हिअर द इलेक्ट्रिसिटी इज मॅक्सिमम देर इज नो रेजिस्टन्स ओके सो देर इज नो हीट नाव हिअर इन दिस केस आता मी हे तुम्हाला सायकलवरून रस्त्याचे एक्झाम्पल देतोय आणि आता हे इमॅजिन दिस रेजिस्टन्स एज अ स्पीड ब्रेकर आता तुम्हाला breaker, हा एक स्पीड ब्रेकर हा दुसरा हा तिसरा तुम्हाला स्पीड स्पीड कमी इंजिनवरती लोड येतोय इंजिन गरम होत आहे ऑइल कमी होत आहे इंजिनची लाईफ कमी होते दर तीन महिन्याला ऑइल बदला रस्त्यावर खड्डे आहेत ब्रेकर आहेत स्पीड कमी करा राईट सो दिस इज द एक्झाम्पल थ्रू दिस एक्झाम्पल आय ट्राय टू एक्सप्लेन यू दिस केस आय होप क्लिअर टू everyone वन आणि कथील पासून ही वितळ तार तयार होते आता आजच्या ला आता mcb आलेला आहे एमसीबी मिनिएचर सर्किट ब्रेकर मिनिएचर सर्किट ब्रेकर आलेला आहे ही तार वितळ तार वितळण्याचा आता प्रश्नच येत नाही मिनिएचर सर्किट ब्रेकर आलेला आहे आपोआप तो खटका खाली पडतो लाईट आपोआप सगळी घरातली बंद होते जायचं खटका वर उचलायचा पुन्हा तुमची लाईट सगळी पूर्वत होऊन जाते दिस इज द एक्झाम्पल थ्रू दिस आय ट्राय टू एक्सप्लेन दिस क्वेश्चन ठीक आहे क्लिअर एव्हरी वन ठीक आहे हे समजलं हे रेझिस्टन्स हे एक्झाम्पल लक्षात ठेवा याला जस्ट इमॅजिन हा करंट म्हणजे तुमची एक प्रकारची स्पीड आहे हा रेझिस्टन्स काय एक दोन तीन म्हणजे काय एक प्रकारची स्पीड ब्रेकर आहे याला अशा पद्धतीने लक्षात ठेवा जेवढं जास्त स्पीड ब्रेकर स्पीड कमी आहे तो तुमच्या स्पीडला ब्रेक करतोय स्पीड ब्रेकर म्हणजे इलेक्ट्रिसिटी कमी असेल सर मध्ये इलेक्ट्रिसिटी कमी असेल रोध जास्त असेल उष्णता जास्त असेल समांतर मध्ये इथे इलेक्ट्रिसिटी जास्त आहे 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 समांतर मध्ये तुमची इलेक्ट्रिसिटी जास्त कमी कमी उष्णता पण इट बघा या बॅचेस साथ, आहेत कंबाईन साठी स्पेशली मोहीम बॅच आहे पोलीस भरतीसाठी हिंद बॅच आहे आणि ह्या तुमचा महाराष्ट्राचा महापॅक ऑल एक्झाम्स यामध्ये कव्हर केल्या जातील लवकरच एक लक्षात घ्या काही थोडस लवकरात लवकर आम्ही तुम्हाला अपडेट देऊ एमपीसीची एक म्हणजे एक नव्या फॉर्मॅटमध्ये अड्डा ट्वेंटी फोर सेव्हन वरती एका नव्या फॉर्मॅटमध्ये आम्ही सी लॉन्च करणार आहोत तर ही बॅच सध्या आहेच आपल्याकडे मोहीम बॅच आहे हा कोड वापरायला विसरू नका हा जर तुम्ही कोड वापरताय एट सेव्हन्टी थ्री यू विल गेट मॅक्सिमम डिस्काउंट यू विल गेट मॅक्सिमम डिस्काउंट आणि अजून एक महत्वाची सूचना सगळ्यांसाठी ॲप जर डाउनलोड केलं नसेल तर ॲप डाउनलोड करून घ्या कारण की या ऍप मध्ये तुम्हाला भरपूर सारे नवीन अपडेट्स मिळतील काही नवीन फीचर्स मिळतील आणि येणाऱ्या काळामध्ये काही जे लेक्चर्स जे असतील काही चांगले प्रीमियर लेक्चर्स जे असतील हे लेक्चर्स तुम्हाला फक्त ऍप मध्ये मिळतील ठीक आहे सो हॅव अ गुड डे भेटूयात पुन्हा थँक्यू